हमारे साथ है बहुत दो बहुत अनोखे नौजवान, संदीप बर्वे जी और सुदर्शन चखाले जी। दोनों महाराष्ट्र से हैं और दोनों कार्यकर्ता अभी युक्रांत के बहुत अहम फुल टाइमर्स हैं, मगर इसके पहले वो खुद बताएंगे कि वो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से जुड़े हुए। आप खुद बताइए। मेरे तो घर में पूरा आरएसएस का माहौल था, मेरे पिताजी को आरएसएस का प्रचारक बनना था, लेकिन घर में बहुत जिम्मेदारियाँ थी, उनको बहुत भाई बहन थे तो वो नहीं बन पाए, लेकिन उनके प्रभाव से मुझे लगता था कि मैं प्रचारक बनूंगा। फिर मैं काम भी करता था, मैं जब चौथी में था यानी मेरी उम्र तब 9-10 साल की थी, तब मेरे पिताजी ने मुझे वो अयोध्या के सब मुहिम में लेके गए थे, राम की पादुका लेके। नहीं, हम गांव-गांव घूमते थे। अच्छा। मैं बहुत छोटा था लेकिन मुझे बहुत अच्छा लगता था, क्योंकि हमारे घर में कभी बाजरे की रोटी नहीं बनती थी, तो घूमते थे लोग बहुत प्यार करते थे, और मैं स्लोगन्स बोलता था, सौगंध राम की खाते हैं मंदिर वही बनाएंगे। तो इतना छोटा लड़का ये बोलता है तो लोग मुझे नमस्कार करते थे, मुझे पाँव पड़ते थे, तो कितना पावर का एहसास होता था, और लोग बहुत प्यार करते थे देहात में, तो मैं बोलता था कि मैं ऐसे ही बनूंगा। तो उसके बाद चेंज कैसे आया, परिवर्तन कैसे आया? चेंज के 2-3 स्टेप आए। मैंने तो डिसाइड कर लिया था कि मैं नौकरी नहीं करूंगा, जॉब नहीं करूंगा, बिजनेस नहीं करूंगा, मैं पूरा अपना लाइफ ऐसे ही प्रचारक बन के जीऊँगा। तो एक अच्छी बात है कि मेरे पिताजी ने मुझको शाखा में नहीं लेके गए रोज, तो मुझे मेरा पूरा रेजिमेंटेशन नहीं हुआ, लेकिन मैं काम करता था। मैं एक विवेकानंद केंद्र नाम के संगठन में काम करता था जो आरएसएस का था, मुझे पता नहीं था कि वो आरएसएस का है, तो मैं काम करता था। फिर विवेकानंद केंद्र में मैंने डिसाइड किया कि मैं लाइफ विवेकानंद केंद्र को दूंगा, तो ये जो क्रिश्चनाइजेशन का पूरा माहौल है नॉर्थ ईस्ट में, तो इसके खिलाफ मैं टीचर बनूंगा, तो वो वहाँ पर टीचर करके भेजते थे। तो मैं मालेगांव से हूँ। जब से मैं नहीं जानता तब से मैंने राइट्स देखे, तब से मैंने पुलिस को देखा है। मालेगांव में जैसे महाराष्ट्र में, गुजरात में जैसे गोधरा है, मतलब बारंबार वहाँ पे टेंशन होते रहते हैं, कौमी टेंशन। और ये जो बम विस्फोट हुआ है जिसमें प्रज्ञा सिंह को अरेस्ट हुआ था, वो मेरे घर के एकदम नजदीक 2008 में, तो मैं वहाँ पे रहता था। तो मैं कभी, मुझे मुसलमान दोस्त नहीं, मेरे सामने मुसलमान मोहल्ला था लेकिन मेरे कभी दोस्त नहीं बने, तो दिमाग में वही था जो कहा जाता है। तो मैं लाइफ देने वाला था, लेकिन हमारे मालेगांव में इतने दंगे हुए, मैं बढ़ता जैसे जैसे आगे बढ़ता गया, बहुत सवाल आते थे, पिताजी को पूछता था लेकिन जवाब नहीं मिलते थे। और 2002 में जो हुआ गुजरात में, मुझे ये सिखाया गया था कि हिंदू जो होता है वो बहुत सहिष्णु होता है, वो कभी किसी पे हमला नहीं करता, लेकिन मैंने जो पढ़ा गुजरात के बारे में, मैं बहुत डिस्टर्ब हो गया। आपने कैसे पढ़ा इसे? सब अखबारों में आता था, आप काम कर रही थी, आपके बारे में मैंने सुना था, मुझ पर अटल बिहारी का, वाजपेयी का बहुत प्रभाव था, मुझे बहुत अच्छे लगते थे और उनका जो बोलने का ढंग था वो बहुत अच्छा लगता था, लेकिन 2002 के बाद सवाल बहुत बढ़ते गए और जवाब नहीं मिल रहे थे। फिर कन्फ्यूजन का एक स्टेज ऐसा आया कि सेक्युलर भी अच्छे लगते थे और ये भी अच्छे लगते थे, फिर कुमार सप्तर्षि आए मेरी ज़िंदगी में, तो फिर पूरा एक फ्रेंड फिलोसोफर गाइड पूरा मिल गया, संगठन मिल गया। एक फेज ऐसा भी था कि मैं विवेकानंद केंद्र पुणे में भी काम करता था और सप्तर्षि के साथ भी काम करता था, तो मैंने एक बार विवेकानंद केंद्र के मीटिंग में बोला कि वो सप्तर्षि साहब को मुझे बहुत अच्छा लगता था, उनको एक बार बुलाएंगे प्रोग्राम में। इतने गालियाँ दी उन्होंने उनको तो मुझे समझ में आ गया कि ये अलग पॉलिटिक्स है। तो मैंने सप्रेशन देखा, किस तरह से रेजिमेंटेशन होता है, रिलेशनशिप के बारे में देखा। मैं सबके पीछे लगता था कि मुझे फुल टाइमर बनना है, तो जो भी हमारे विवेकानंद केंद्र की जीवन वृत्ति उनको बोला जाता है तो मैं उनके पीछे लगता रहा, तो उनको बहुत परेशानी होती थी। तो एक बार एक जीवनवृत्ति ने दूसरे जीवनवृत्ति को कहा, मुझे पहले सवाल पूछा कि आप अपने मम्मी से बहुत नज़दीक हो, उनसे बहुत ज़्यादा रिश्ता है आपका। मैंने बोला हाँ। तो उन्होंने दूसरे जीवनवृत्ति को ये कहा कि जो अपने माँ से ज़्यादा लगाव रखते हैं वो फेमिनाइन होते हैं। तो उसको ये लग रहा था कि मुझे ये समझ में नहीं आएगा। तो मैं समझ गया कि मैं इतना लाइफ देने को तैयार हूँ, आपको उसकी कीमत ही नहीं है। ऐसी बहुत सारी घटनाएं हैं। समझ जो इतनी गहरी है, हाँ। इतनी राजनीतिक भी है और इतनी सामाजिक भी है, वो कहाँ से ऐसे आई समझ बनी आपकी? एक्सपीरियंस से बहुत आई। मालेगांव बहुत बड़ा मेरे लिए एक्सपीरियंस था। मैं ये महसूस करता था कि जैसे हवा का पोल्यूशन होता है वैसे वातावरण का भी एक पोल्यूशन होता है। हम एक दूसरे से बात ही नहीं करते तो
एक दूसरे के बारे में बहुत गलतफहमियाँ होती है। कुंवर सप्तऋषि ने मेरे जो दिमाग में जो सब वायरस थे वो एक फटके में उसको उड़ा दिया। उन्होंने बोला तुम मालेगांव से हो? मैंने बोला हाँ। तो तुमको बताया है कि चार पत्नियाँ होती है, 40 बच्चे होते हैं, देश पर उनको मुसलमानों को प्रेम नहीं होता, तो तुम्हारे कॉन्टेक्ट में ऐसा कोई मुसलमान होगा तो मैं उसके घर में आना चाहता हूँ। मैंने बोला मैंने कभी ऐसा सोचा ही नहीं था, मेरा कोई मुस्लिम दोस्त भी नहीं है। फिर मेरे दोस्त बने अनवर राजा। मेरे दिमाग में जो मुसलमान नाम का एक जो विलन था उसके एकदम विपरीत ये आदमी था, तो मैं उनके प्यार में, तो मैं उन्होंने मेरे दिमाग में से कई सारे जो गलतफहमियाँ थी वो निकाली। आज तो मुझे ऐसा लगता है कि मेरा ओवरडोज हो गया, अभी मुसलमानों से ही ज़्यादा मेरा लगा होता है। और आप इनके बारे में आप बताइए, क्योंकि ये एक बहुत ही एक अनोखी चीज़ है, मतलब लोगों को जानने को मिलता है कि एक रेजिमेंटेड सोच से अगर इंसान निकल के आता है तो किस तरह की आज़ादी और किस तरह के एक्सपीरियंसेस फिर इंसान को आते हैं, तो आप थोड़ा सा अपने बारे में सुदर्शन जी बताइए। मैं मराठी में अच्छी तरह से बात करूँ? ठीक है, मराठी में बताइए। मैं बचपन से झोपड़पट्टी में पला बड़ा हूँ, मतलब झोपड़पट्टी का जो कल्चर रहता है बहुत ही खतरनाक रहता है, क्रिमिनल और मराठी सांगत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये खेळण्याच्या निमित्ताने मी शाखेत जायचो, मला आवडायचं, आणि शाखेत ज्यावेळेस जायचं तर हळूहळू वाटायला लागलं की आपण खेळ चांगला खेळतोय, व्यायाम चांगला करतोय, आणि हळूहळू छोटी छोटी जबाबदारी माझ्यावरती पडायला लागली, जसं की शाखा लावणं, नंतर गट नायक म्हणून किंवा गटांचा प्रमुख म्हणून त्यांचे ते कन्सेप्ट आहे RSS मध्ये, तर ते गटप्रमुख झालो मी। पुढच्या 10वीनंतर मी RSSचा शाखाप्रमुख झालो, रोज शाखा लावायचं, जवळपास 3-4 वर्ष शाखा लावली। त्याच्यानंतर प्रथम वर्ष जे एक शिबिर असतं 21 दिवसांचं, ते शिबिराला गेलो, त्याच्यानंतर फुल टायमर व्हायचा निर्णय घेतला होता संघाचा, ते काही झालं नाही, किंवा संदीप बर्वे असतील किंवा कुमार सप्तऋषी असे लोक माझ्या लाईफमध्ये आले, पण मी जे काही काम करायचो, मी ज्या कम्युनिटीमधून आलो, ज्या समाजातून आलो, ते शेड्यूल कास्ट आहे, दलित आहे, तर आमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं केलं जायचं की ख्रिश्चन नावाचं कोणीतरी तुमचं शत्रू आहे, मुस्लिम नावाचं कोणीतरी तुमचं शत्रू आहे, तुम्ही जोपर्यंत त्याला शिव्या देत नाही, जोपर्यंत त्याला मारहाण करत नाही, जोपर्यंत त्याच्या घरावरती दगड फेकत नाही, तोपर्यंत तुम्ही राष्ट्रभक्त असू शकत नाही। म्हणजे राष्ट्रभक्तीची एक कन्सेप्ट त्यांनी तयार केली। आत्ता मला प्रश्न पडतो आहे, मी जेव्हा संघातनं बाहेर पडलो, की राष्ट्रभक्ती म्हणजे काय, की तुम्ही मुस्लिमला शिव्या देता म्हणजे तुम्ही देशभक्त, पण आत्ता युक्रेनमध्ये आल्यापासून आता मला असं वाटतं की बेरोजगारीसारखा प्रश्न आहे किंवा कुपोषणासारखा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, हे प्रश्न आपण जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत राष्ट्रभक्ती पूर्ण होऊ शकत नाही। संघामध्ये जो प्रश्न विचार, मी त्यांना प्रश्न विचारायचो, त्या काळी प्रथम वर्ष शिक्षित असताना मी साधा एक प्रश्न अरविंद केजरीवालांबद्दल विचारला होता, अरविंद केजरीवालांची खूप क्रेज होती आम आदमी पार्टीची, मला अरविंद केजरीवाल हा खूप चांगला माणूस आहे, काँग्रेसचे काही लीडर मला आवडतात, तर मला असं स्पष्टपणे सांगितलं काँग्रेस हे राष्ट्रद्रोही, हे देशद्रोही, पाकिस्तानचा हस्तक आहे, मला ते अस्वस्थ वाटायचं। त्याच्यानंतर असंख्य प्रश्न विचारायला लागलो, मुस्लिम धर्माबद्दल विचारायला लागलो, ख्रिश्चन धर्माबद्दल विचारायला लागलो, पण ते काही मिळत नव्हते। मी ज्या समाजात नाचलो तो माझा समाज हा गरीब समाज आहे किंवा मागासलेला समाज आहे, हा पोटापाण्यासाठी ख्रिश्चन मिशनरीकडे कडे जातो आणि कन्वर्ट होतो, तर ते कन्वर्ट होतात म्हणून मी जे ख्रिश्चनचे धर्मगुरू ते माझे झोपडपट्टी द्यायचे होते त्यांच्यावरती दगडफेक करणारं पाहिलं मी होतो, त्यांच्यावरती हल्ले करायचो, आणि जी दुर्गा माताचे जे मंदिर होतं तिथं मी घंटी वाजवून रोज पूजा करायचं, कारण एकत्र हिंदुत्ववादी व्हावे अशी क्रीड डोक्यात होती। शाळेत असताना मुस्लिम दिसलं की त्याला मी शत्रू समजायचो, कॉलेजमध्ये गेलो तर त्याला शत्रू समजायचं, कारण आमच्या डोक्यात तेच असायचं ना, संघाने ते शिकवलं हे म्हणजे वाईट, हे म्हणजे देशद्रोही, अशा ज्या गुप्त मीटिंग व्हायच्या तर गुप्तपणे आम्हाला सांगायला जायचं की आतंकवादीची क्रेज चालू आहे, जरा मुसलमानांपासून सावध राहा। मग हे कळत नव्हतं, मुसलमान म्हणजे आतंकवादी, मुसलमान म्हणजे देशद्रोही, असं कुठंतरी पण प्रश्न पाडायचे, प्रश्नांची उत्तर कधी मिळाले नाही। एकदा संदीप दादांनी मला सांगड संमेलनाला नेलं 2014 ला, तुम्ही त्याचं उद्घाटन केलं? हां, तर त्या सांगड संमेलनाला गेलो, तुम्ही आलते, तुमचे काही लेक्चर ऐकले, तर आणखीन प्रश्न पडायला लागले की आपल्या देशामध्ये पर्यावरणाचा प्रश्न आहे, त्याच्यावरती कधी RSS बोलत नाही, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, सांगड संमेलनातनं उल्काताई महाजन असतील, तुम्ही असाल, असीम सोरदे असतील, असे लोक भेटत गेले आणि मी प्रश्न विचारत गेलो, त्यांनी कधीही प्रश्नांची उत्तर दिले नाही। कुमार सप्तर्षींबद्दल विचारलं तुमचं काय मत आहे, तर त्यासाठी लोडांबद्दल तुमचं काय मत आहे, अँटी नॅशनल नक्षल राईट,
म्हणजे ते म्हणतील ती बाजू बरोबर आहे आम्ही म्हणतील ती चुकी. सावरकरांबद्दल ज्या ज्या वेळेस प्रश्न पडायला लागले, सावरकरांनी माफी का मागितली? सावरकर तर राष्ट्रभक्त होते. म्हणजे असाच एक प्रश्न पडला की संघाची लोक इंग्रजांच्या विरोधात किती लढले, तर त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मला हळूहळू बाजूला काढलं, हळूहळू बाजूला काढलं, कारण हा प्रश्न विचारतो. एक आता ऑब्झर्वेशन असं आहे की जो जो संघाला प्रश्न विचारतोय तो आता देशद्रोही. संघाने माझे असेच इमेज केली की हा देशद्रोही. संघामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारून दिले जात नाही, ते ड्रॉप केले जातात लगेच. तुम्ही विचारलं की तुम्हाला थांबवलं जातं. एकतर्फ आपण देखत लोकशाहीचे विरुद्धच आहेत ना, कारण लोकशाहीचं मूल आहे का आपण प्रश्न करायचं सत्तावरती, व्यवस्थावरती. सत्तावरती प्रश्न करायचा हे लोकशाहीचा मूळ एक भाग आहे. तर संघ म्हणजे तुम्हाला असं वाटतं का ते लोकशाहीच्या विरुद्ध आहे? आत्ता आत्ता प्रॉपरली जसं जसं युक्रेनमध्ये काम करतोय तसं तसं प्रॉपरली लोकशाहीच्या विरुद्ध वाटतो. कारण लोकशाहीमध्ये प्रश्न विचारले पाहिजे, म्हणजे प्रश्नांना काउंटर असू दे, कुणी असू द्या, प्रश्नांना काउंटर केलं पाहिजे. पण RSS मध्ये असं सांगितलं जाते जे वरचं सरसंघचालकांचा आदेश असेल ते आपल्यासाठी अंतिम आहे. तर आदेश वगैरे अंतिम असं असू शकत नाही, त्याला प्रश्न विचारलं पाहिजे, कारण लोकशाही जिवंत राहते. तर संघामध्ये लोकशाही नावाचा प्रकार अजिबात नाही. हुकुमशाही म्हणलं तरी चालेल, हिटलरची फिलॉसॉफी म्हणलं तरी चालेल, मुस्लिमची फिलॉसॉफी म्हणलं तरी चालेल, कारण तिथं तुम्हाला प्रश्न विचारलं की तुम्हाला दाबलं जातं. बजरंग दल नावाचे जे संघटन आहे त्या संघटनमध्ये काम केलेले मी, मस्जिदमध्ये दगडफेक केलेले काही लहान वयात असताना. पण आता हॅपी वाटते, आता मस्त वाटते की आपण कुठल्या तरी एक मनुवादी किंवा एक जकड्यात अडकलेलं त्यातनं मुक्त होऊन एक माणूस आलो. म्हणजे जसं मी मुसलमानांचं द्वेष करायचं, आता माझ्या मगाशी संदीप दादांनी सांगितलं की मुसलमान खूप चांगले लोक असतात किंवा ख्रिश्चन खूप चांगले लोक असतात, त्यांच्या धर्माबद्दल आपण जाणूनच घेतलं नाही तर आपल्याला कसं कळलं? ते जाणून घेण्याची संधी कधी संघाने दिली नाही. ते वाईटच आहे, कुराण वाईटच आहे, बायबल वाईटच आहे. मग ख्रिश्चन लोक कसे रेप करतात, मुस्लिम लोक मग लहुजासारखे कसे प्रकार घडतात, हे प्रॉपरली आम्हाला ब्रेन वॉश केलं जायचं, ह्याच्यावरती ट्रेनिंग व्हायची, ह्याच्यावरती शिबिर व्हायची. पण आपले जे मूळ प्रश्न की जन आंदोलनाचा प्रश्न असेल, जसं की आत्ताच्या घडीला वेगवेगळे आंदोलनं चालू आहे, शेतीचं आंदोलनं चालू आहे, कामगारांचं आंदोलन, त्या प्रश्नांच्या विरोधात कधी आवाज उठवायला कधी शिकवलं नाही, विद्रोह करायला कधी शिकवलं नाही. पण संघाची एक परंपरा आहे की आम्ही आदेश देणार, तुम्ही ते फॉलो करायचं, तरच तुम्ही राष्ट्रभक्त. आणि जे तुम्ही काउंटर प्रश्न केला तर तुम्ही राष्ट्रद्रोही, असं संघामध्ये प्रॉपरली शिकवलं जायचं. पण आता त्यातनं मुक्त झालो तर भारी वाटते. थँक्यू सो मच.